अपंग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील 3% निधी देण्याची तरतूद आहे। मात्र त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने अपंगांना न्याय मिळतच नाही। त्यामुळे पुसद तालुक्यातील अपंग लाभार्थी ग्रामपंचायतीला तसेच पंचायत समितीला जिल्हा परिषदला चक्रा मारून त्रस्त झाले आहेत। अपंग व्यक्ती कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 3% निधीतून अपंग कल्याणकारी योजना राबवून अपंगांचे पुनर्वसन करण्याची तरतूद आहे। हा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना खर्च करणे बंधनकारक असताना मात्र सर्वच तालुक्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद हा निधी खर्च करतातच असे नाही, किंवा पंचायत समितीच्या हद्दीतील अनेक गावातील अपंगांची नोंदणीसुद्धा करण्यात आलेली नाही। त्यामुळे 40%पेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्यांना लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो, किंवा विद्यार्थी लाभार्थ्यांनासुद्धा अर्थसहाय्य करता येते। पुसद तालुक्यातील पारद येथील अंध अपंग लाभार्थी जगदीश रामविलास चौहान हा मुंबई येथील KC कॉलेज येथे LLB शिक्षण घेत असून तो सतत 2015 अपंग निधीसाठी पाठपुरावा करीत आहे। परंतु पारद ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जाणीवपूर्वक या लाभार्थ्याला फिरवत असून तर पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुद्धा जाणीवपूर्वक या अपंगांना पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवत ठेवत आहेत। त्यामुळे जगदीश रामविलास चव्हाण यांनी बोलताना आपल्या व्यथा मांडली आहे। नमस्कार, माझं नाव जगदीश रामविलास चव्हाण। मी दोन्ही डोळ्याने 100% दिव्यांग असून पुसद पंचायत समितीमध्ये मी अपंगाचा जो शासन 2011 जो शासन निर्णय आहे आणि जे उच्च न्यायालयाचे आदेश आहे त्यानुसार अपंगांना 5% जे आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळत असतो त्याबाबत मी 2015 मी माननीय ग्रामसेवक महोदय संजयजी हिंगाडे साहेब हे पारद ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असून त्यांच्याकडे मी वारंवार पाठपुरावा केलेले आहे। परंतु त्यांनी मला वारंवार पूर्वाउडवीचे उत्तर दिलेले आहेत। त्यानंतर मी त्यावेळचे जे सन्माननीय BDO महोदय असतील वाघसाहेब आणि त्यानंतर शिवाजी गवई साहेब आणि आत्ताचे वानखेडे साहेब यांना मी वारंवार शासन दरबारी मी पाठपुरावा करतो आहे। परंतु आत्तापर्यंत मला न्याय मिळाला नाही आहे। तर मी स्वतः LLB शिकत असून आता मला LLBचं ॲडमिशन करायचं आहे मला सेकंड इयरला। तर त्यासाठी मला माझं एक म्हणणं आहे की माझ्या हातामध्ये तुम्ही निधी देऊ नका, तुम्ही त्यांना कॉलेजवाल्यांना पे करा। पण त्याच्यात बी देखील शासन तयार नाही आहे। तर माझं शैक्षणिक नुकसान झाल्यास मी पुसद पंचायत समिती BDO यांना मी प्रतिवादित करून मी त्यांच्या विरुद्धात एक पिटिशन फाईल सदर न्यायालय महोदयासमोर मी दाखल करत आहे आणि आता मी सभापती महोदय यांच्या मी दालनात आहे आणि सभापती महोदयांनी देखील याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि उद्या मी मुंबईला जात असून मी जे समाज कल्याण न्यायमंत्री महोदय आहेत धनंजयजी मुंडेसाहेब यांचे देखील मी निदर्शनास आणणार आहे। आणि माझे एक मत आहे की समस्त जे पुसद तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यातील जे दिव्यांग आहेत या दिव्यांगांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या संदर्भात मी जे कलेक्टर महोदय आहेत त्यांची देखील मी भेट घेतलेली आहे आणि त्याचे फोटो मी BDO साहेब यांच्या देखील व्हॉट्सअपवर टाकून दिलेले आहे। तरी आत्तापर्यंत त्याची कुठलीही गांभीर्याने दखल घेतलेली नाही आणि व्यंकटेश राठोड साहेब म्हणून SDO साहेब होते त्यांच्या देखील मी ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यांनी देखील पत्र काढलं होतं परंतु शासन कुठल्याही या संदर्भात विचार अजून केला नाही आणि याची जर दखल न घेतल्यास शासनाला जो काही 1995 जो अपंग ॲक्ट कायदा आहे आणि 2016 जो केंद्र शासनाचा डिसेबिलिटी कायदा आहे याचा मी वापर करून सदर ग्रामसेवक श्री संजयजी हिंगाडे साहेब यांच्यावर हक्कभंगाची मी शिस्त म्हणून मी दाखल करणार आहे। आणि दुसरी गोष्ट ग्रामसेवक साहेबांनी मी वारंवार फोन करत असून ग्रामसेवक साहेब हे सर्व गावांचे एक त्यांच्या म्हणजे पंचायत ग्रामपंचायतीचे त्यांचे एक रिप्रेझेंट। MC News करिता सचिन पत्रकार।